यूपीएससी मध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या प्रांजल पाटील हिला नोकरीत सामावून घेतलं नसल्याची बातमी झी 24 तासने दाखवली होती। त्याची दखल रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी घेतली, मात्र अजूनही आपल्याला न्याय मिळालेलाच नसल्याची खंत प्रांजल पाटील हिने बोलून दाखवली आहे। अंध असलेल्या प्रांजलने जिद्दीच्या बळावर यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली, तिची रेल्वे अकाउंट सेवेसाठी निवड झाली, तिच्या नियुक्तीचा आदेश संबंधित विभागाने काढला, मात्र प्रांजल अंध असल्याच्या कारणावरून तिला अजूनपर्यंत नोकरीत रुजून करून घेण्यात आलेलं नाही। आता तर डीओपीटीने विधी विभागाकडून सल्ला मागवलाय। आपण याबाबत थेट बोलूया, आपल्याबरोबर आहेत प्रांजल पाटील। प्रांजल, तुम्हाला रेल्वे मंत्र्यांकडून आश्वासनही मिळालं होतं नोकरीत सामावून घेतलं जाईल याची, मात्र अजूनही तुम्हाला नोकरीत सामावून घेतलेलं नाहीये का? काय नेमकं घडलंय? मी 10 तारखेला रेल्वे मंत्र्यांना भेटले होते बरोबर मागच्या मंगळवारी, आणि तेव्हा त्यांनी सांगितलेलं की लेटर पाठवलं आहे डीओपीटीला त्यांनी, आणि आता म्हणजे त्यांच्याकडून त्यांनी केलंय सगळं काही, आणि मी पुढे डीओपीटीकडे फॉलोअप करू। त्याच्यानंतर मी तिथे गेले आणि तिथे गेल्यावर म्हणजे रेल्वे मंत्र्याशी त्यांना मिळाले। आता कोणाचं म्हणजे कोण बोलतंय खरं म्हणजे ते काही कळायला मार्ग नाही। आणि मग डीओपीटी मला बोलले की हां आम्ही तर आमचं काम केलं आहे की तुला पोस्टल अँड टेलिकम्युनिकेशन दिले, त्यामुळे आमचं पण काम आता संपलंय। तर म्हणजे बेसिकली सगळ्यांचं काम संपलंय, आता माहित नाही नेमकं उरलं कोणाचे। पण डीओपीटी कडून अशा प्रकारचं उत्तर मिळाल्यानंतर तू पुन्हा रेल्वे मंत्र्यांशी तुम्ही बोलणं केलेलं आहे का? त्यांच्यापर्यंत हा मेसेज देऊ शकलात तुम्ही? मी ट्वीट केलेलं त्यांना की म्हणजे त्यांना आधी थँक्यू म्हटलं की म्हणजे भेटलात वगैरे मला, आणि त्याच्यानंतर सांगितलं की म्हणजे तुम्ही जे काही मला सांगितलं फॉलोअप करा, मी केलं, आणि त्याच्यानंतर अशी अशी परिस्थिती आहे। 11 तारखेला ट्वीट केलेलं, त्याचं काही रिस्पॉन्स नाही मिळाला। धन्यवाद प्रांजल, आमच्याकडे ही भूमिका ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।